स्पेसएक्स कंपनीच्या स्टारशिप या यानाचा अमेरिकेत उड्डाणानंतर काही मिनिटात स्फोट झाला. भारतीय वेळेनुसार काल रात्री अमेरिकेतील टेक्सास प्रांतातील बोका चिका या बेटावरून स्टारशिपनं उड्डाण केलं होतं. जगातील सर्वात शक्तिशाली अवकाश यान म्हणून त्याची प्रसिद्धी करण्यात आली होती. उड्डाणानंतर अवकाशाच्या दिशेनं झेपावताना जवळपास 40 किलोमीटर प्रवास केल्यावर हे यान फुटलं. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो जरदारी पुढील महिन्यात भारतात दौऱ्यावरती येतात. शांघाई कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन आयोजित केलेल्या एका बैठकीसाठी भुट्टो येणार आहेत. ही बैठक गोव्यात 4 आणि 5 मे रोजी होणार आहे. गेल्या 12 वर्षात बिलावल भुट्टो जरदारी हे भारत दौऱ्यावरती येणारे पाकिस्तानचे पहिले परराष्ट्र मंत्री असतील. फ्रान्समध्ये रोमन संस्कृतीतल्या युद्धदेवतेचे दुर्मिळ मूर्ती आढळल्यात. खोदकामादरम्यान इसवीसनपूर्व पहिल्या शतकातलं मंदिर सापडलं. यामध्ये युद्धदेवता मार्सचे काही अवशेष सापडलेत. हे मंदिर 17 एकरात विस्तारलेलं असल्याचा संशोधकांचा अंदाज आहे. सगळं ठीक आहे ना? ही सांधीदुखी, वेरिकोस व्हेन्स, डायबिटीज, अस्थमा, तुमची काय व्यथा आहे? आता चिंता नाही कशाची. नम्मा होमिओपॅथी आहे पाठीशी. नम्मा होमिओपॅथी, आरोग्य संजीवनी. ब्रिटनचे उपपंतप्रधान डॉमिनिक राब यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप होत असतानाच त्यांनी हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. राब यांच्यावरती व्हाईट हॉलमधील न्याय मंत्रालय आणि इतर विभागांमध्ये धमकावल्याचा आरोप होता. त्यानंतर त्यांनी न्याय सचिव आणि उपपंतप्रधान पदाचा राजीनामा दिलाय. केदारनाथमध्ये जोरदार बर्फवृष्टी झाली आहे. बर्फवृष्टीमुळे रस्त्यावरती बर्फ साचलाय. 25 एप्रिलपासून केदारनाथ मंदिर खुलं करण्यात येणार आहे. या बर्फवृष्टीमुळे यात्रेची तयारी खोळंबली आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे